FDCM-च्या वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित PCCF श्री टिंबुर्णीकर, पोस्ट मास्टर जनरल शोभाताई बधागे, व्यवस्थापकीय संचालक विकासजी गुप्ता, संजीवजी गोड, बेगाताई शिंदे, राहुल सक्सेना, FDCM-मध्ये ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सेवा दिली, अर्पण केली, ते सर्व अधिकारी, निवृत्त अधिकारी, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य व वनविभाग व FDCM-वर प्रेम करणारे सर्व हितचिंतक सन्मान्य नागरिक बंधू भगिनींनो, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेड आता 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 वर्षाचा मागोवा घेतोय, सिंहावलोकन करतोय. हे खरं आहे की 50 वर्ष FDCM-नी पूर्ण करत असताना हे आमचं सौभाग्य आहे की आमच्यासाठी दोन अभिमानाच्या घटना घडल्यात. की जेव्हा 496 वर्षानंतर या देशाचा प्राण, या देशाची आस्था, या देशाची अस्मिता, या देशाचा अभिमान, जन्मस्थानावर प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला, तेव्हा जगातल्या विविध देशातून, देशातील विविध राज्यातून हजार वर्ष हे मंदिर टिकावं आणि त्यासाठी आवश्यक वस्तू या संकलित करण्याचं काम सुरू झालं. मग दगड राजस्थानच्या महाराणा प्रतापाच्या वीरभूमीतून आला, कुठं शिला जनकपुरी म्हणजे नेपाळवरून आली. आणि जेव्हा यासाठी प्रत्येक दरवाजा लाकडाच्या कामाच्या संदर्भात शोध सुरू झाला, तेव्हा तुम्हाला मगा महाराष्ट्राला अभिमान वाटावा, देहरादूनच्या वूड रिसर्च सेंटरमध्ये देशातल्या जंगलातलं सागवान किंवा इतर लाकूड हे त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पाठवलं, तेव्हा आज आपण अभिमानाने सांगू शकतो की प्रभू रामानी तुमची आमची निवड केली आणि 1000 वर्ष टिकेल असं सागवान हे महाराष्ट्राचं आहे, FDCM-चं आहे, हे आमच्या तुमच्यासाठी गौरवाची बाब आहे. आपण नवीन संसद भवनात जाणार आहोत, ज्या संसद भवनामध्ये 2029 निवडणुकीत महिलांना संसद म्हणून आरक्षण दिलं गेलं, जे नवीन संसद भवन हे 2047 15 ऑगस्टचा जगातला सर्वात शक्तिमान देश म्हणून गौरवण्यात यावा, हा देश आत्मनिर्भर व्हावा, या देशाच्या शताब्दी महोत्सवात याच संसद भवनातून पुढील 25 वर्ष जी चर्चा होईल, जे काम होईल, आपला भारत हा विश्व गौरव व्हावा, विश्व गौरव नव्हे तर विश्व गुरु व्हावा, हा संकल्प ज्या संसद भवनामध्ये केला गेला, ज्या संसद भवनात 25 वर्ष या देशाच्या प्रगतीची उन्नतीची चर्चा होणार आहे, FDCM-साठी दुसरी गौरवाची बाब आहे की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत कोणत्याही पक्षाचा खासदार असेल, कोणत्याही वयाचा खासदार असेल, कोणत्याही उंचीचा खासदार असेल, कोणतीही भाषा बोलणारा खासदार असेल, कोणत्याही राज्याचा खासदार असेल, कोणत्याही रंगाचा खासदार असेल, जाना तो FDCM और महाराष्ट्र के वन विभाग के दरवाजे से ही पडेगा. हाही तुमच्यासाठी माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. आणि आपण इथंच थांबलो नाही, काय योगायोग असतो माहीत नाही, FDCM-च्या स्थापनेपासून ज्याला आपण म्हणतो की प्रभू राम मंदिर आला आपण कास्ट पाठवलं, तर प्रभू रामानी सोबत आपल्याला आशीर्वादही पाठवला. पहिल्यांदा
74 पासून 2023 पर्यंतच्या एफडीसीएमच्या इतिहासात सर्वात जास्त मुनाफा या वर्षी कमवत महाराष्ट्र सरकारला सर्वात जास्त डिव्हिडंड आपण या वर्षी देतोय. आपण इथंच थांबलो नाहीये. आता फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रनी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीमध्ये यावं हे खरं आहे की महाराष्ट्राच्या वनविभागाचं हे वैशिष्ट्य झालं की महाराष्ट्राच्या वनविभागामध्ये आता वाघ आणि एफडीसीएमचा साग हे दोन्ही गोष्टी आता जगप्रसिद्ध होतोय. आणि आता तर प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे. ज्यांचा 14 वर्ष वनाशी संबंध आला, ज्यांचं 14 वर्ष पालन पोषण हे ज्या वनानी केलं, आता तो वन विभाग मागे असता कामा नये. प्रभू रामाचा संबंध आपल्या विदर्भातील वनाशी ही आगा जागा पहिल्यांदा दंडकारण्यांनी म्हटलं जात होत. विदर्भाचा प्रभू रामाचा संबंध म्हणजे पिता दशरथाची माता राजा आजची पत्नी इंदुमती ही विदर्भाची. मग विचार मनात आला की प्रभू रामाचा तर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईलच. जेव्हा जेव्हा या जगातला कोणताही भक्त प्रभू रामाचं बंधू लक्ष्मणाचं माता सीतेचं सेवक हनुमानाचं दर्शन घ्यायला जाईल तेव्हा दरवाजा तर आपला आहे तर पुण्याचा काही भाग तर आपल्या वनविभागाला प्राप्त होईल. मग काही क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी आपण निर्णय केला तो फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा जो एफडीसीएमच्या अंतर्गतचा भाग आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या माध्यमातून प्रभूच्या रामाच्या मंदिराला तर आम्ही टिकवूड पाठवलं काष्ट पाठवलं पण आम्ही एवढी प्रगती केली पाहिजे की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा फर्निचर लावायची किंवा फर्निचर विकत घ्यायची इच्छा व्यक्त होईल तेव्हा जगातलं सर्वात चांगलं फर्निचर कोणतं ते आमच्या एफडीसीएमच्या FIDC मधलं असलं पाहिजे या दृष्टीनेही आम्ही विचार केला. आणि येणाऱ्या 1, 2, 3 तारखेला जेव्हा ताडोबा उत्सव ताडोबा फेस्टिवल आपण साजरं करतोय प्रयत्न आहे 10 एकर जागा सध्या आपण MIDC मधून घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान तिथं वापरलं जावं, संगणकीय तंत्रज्ञान वापरलं जावं, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करावा. एवढंच नव्हे फर्निचर घ्यायला आलेल्या माणसाच्या हृदयामध्ये काय इच्छा आहे आणि मेंदूमध्ये काय विचार आहे यावर आधारित फर्निचरचं डिझाईन त्याला दाखवता यावं एवढा तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण जर या क्षेत्रामध्ये हात घातला तर मग विश्वास आहे की FIDC हे निश्चितपणे या देशामध्ये स्वतःचं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करू शकेल. एक पायोनियर प्रोजेक्ट म्हणून FIDC ही कल्पना FDCM च्या माध्यमातून पुढे नेता येईल. मग याची जाणीव आहे की आमच्या बेगातही शेंडेचं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे गोड आवाजात आणि मगही दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निघायचं आहे. इथं असणाऱ्यांना तर मी शुभकामना देतोच की जो जो वनासाठी काम करेल देवा त्याला कधीच धन कमी पडू देऊ नये. पण इथं ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली आणि मग या गोष्टीचा आनंद झाला की विकास गुप्ताजी एक FDCM ला दमदार नेतृत्व देत आहे. त्यांच्या सोबतचं जे टीमवर्क आहे अनेकदा मी हा बघतो की एखादा HOD एखाद्या विभागाचा असेल तर त्याचा सहकार्याशी तेवढं पटेलच असं सांगता येत नाही. पण विकास गुप्तांच्या बाबतीमध्ये मी हे अधोरेखांकित करू इच्छितो की असं नेतृत्व ते FDCM ला देत आहे की त्यांचा आपल्या सहकार्यांशी इतके उत्तम संबंध आहे
की मी असा अधिकारी पाहिला की जेव्हा त्यांच्या सहकार्याची ट्रान्सफर करायचा जेव्हा जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तेव्हा ते सांगतात, सर इसको अभी मत भेजो, इसको रहन दो. आणि अशक फार कमीदा होतं आणि या टीमवर्कच्या माध्यमातून मोठं यश नेहमी प्राप्त होतं. सुदैवाने टेंभुर्णीकर असेल, विकास गुप्ता असेल की आमचे प्रधान सचिव रेड्डी असेल, हे सर्व उत्तम काम करणारे मनापासून अंतःकरणापासून सेवा करणारे अधिकारी कर्मचारी आहे. पण आज अजून एक भारावलेला प्रसंग मी बघितला, तो म्हणजे खरं तर मतलब निकल गया तो हम पहचानते नहीं असं आज वातावरण आहे. मॅन इज ए सोशल ॲनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश ॲनिमल असा प्रवास सुरू झाला. पण याही वातावरणामध्ये ज्यांनी आपली सेवा या विभागाला प्रदान केली त्या निवृत्त अधिकाऱ्यांचा आपण इथं सत्कार केला आणि त्यांची त्यांचं स्मरण ठेवलं, आठवण ठेवली, ही सर्वात मोठी घटना आहे. आणि या घटनेचा अर्थ मी एकच समजतो की वन विभाग आणि FDCM हा आम्ही सरकारी विभाग म्हणून या विभागाकडे पाहत नाही, तर या विभागाकडे आम्ही एक परिवार म्हणून पाहतो. आणि याचसाठी मागच्या वर्षी जेव्हा FDCMच्या क्रीडा स्पर्धेमध्ये मी आलो तिथं वातावरण बघितलं असं वाटलं की हा तर सर्व आपला परिवार आहे. आणि एवढंच नव्हे, एक महिला धावण्याच्या स्पर्धेत एवढ्या वेगाने धावत होती की नजर एका जागेवर राहत नव्हती. मी मनात विचार केला की सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणजे चित्ता मानला जातो. चित्ता आपल्या देशात आपण आणला, आता प्रयोग सुरू आहे, पण आमची ही बहीण तर चित्त्यापेक्षा वेगाने धावते, इतका वेग तिचा मी पाहिला. जेव्हा मी वन विभागाचं काम करेल तेव्हा त्यांना धन कमी पडणार नाही असं म्हटलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की याची थकबाकी बाकी राहिली आहे. चिंता करू नका, एक गोष्ट लक्षात ठेवा, गैरोज से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आपले वित्तमंत्री मुख्यमंत्री मोदींची समिती आहे, पण हा पैसा सुरक्षित आहे. आत्ता जर दिला तर कारण नसताना इकडे तिकडे खर्च होईल. आपली मुलं मोठी होत असताना हा पैसा जेव्हा अचानक तुमच्या हातात येईल, पैसेही हातात येईल आणि एक मोठी लॉटरी लागण्याचा आनंद त्याच्यासोबत बोनसमध्ये फुकट प्राप्त होईल, म्हणून ते काही दिवस अटकले आहे. चिंता करू नका, बोनसही विकास गुप्ताजीच्या नेतृत्वात तुम्हाला तुमची जी थकीत राशी आहे ती प्राप्त होईल. फक्त वन विभागाचं काम मनापासून करा हे मात्र मी निश्चितपणे सांगतो. आणि जे निवृत्त अधिकारी इथं आहेत त्यांनाही सदिच्छा व्यक्त करतो, ईश्वर चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की यांना उदंड आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे, आणि इथंच नव्हे तर पुढचाही जन्म इतका उत्तम दे की 24/7 365 दिवस त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल. ज्यांनी ज्यांनी वनासाठी काम केलं त्या सर्वांना पुढचा जन्म हा एकदम मन पाहिजे तसा आनंद देणारा व्हावा. खूप खूप सदिच्छा.